शेती करण्यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना गडचिरोलीच्या सीमेत जाण्याची परवानगी द्या, ऍपच्या ऍडव्होकेट पारमिता गोस्वामी यांची मागणी. ब्रह्मपुरी तालुक्यातील ज्या शेतकऱ्याचे जमिनी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीत आहे त्यांना शेतीच्या कामासाठी मुक्त संचार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या सदस्य ऍडव्होकेट पारमिता गोस्वामी यांनी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यातही ब्रह्मपुरी तालुक्यात याचा धोका अधिक वाढल्याने गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आदेश काढून चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांना गडचिरोलीत प्रवेश करण्यास मज्जाव केला. या आदेशात ब्रह्मपुरी तालुक्यातील जनतेला गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत प्रवेश देऊ नये असेही आदेशित केले. ब्रह्मपुरी तालुक्याला गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागून आहे आणि ब्रह्मपुरी तालुक्यात वास्तव्य करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या शेती गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेत आहे. सध्या खरीप हंगाम चालू असल्याने शेतकऱ्यांना दररोज शेतात काम करावे लागते, मात्र जिल्हा अधिकारी गडचिरोली यांच्या आदेशामुळे ब्रह्मपुरी येथील शेतकऱ्यांना गडचिरोली येथील शेतीत जाऊन काम करणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे संपूर्ण वर्ष विना शेतीचे या शेतकऱ्यांना काढावे लागेल. त्यामुळे आधीच डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांवर हे आणखी मोठी मोठे संकट कोसळणार आहे आणि त्यामुळे तातडीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी गडचिरोलीच्या सीमेत जाऊन शेती करण्याची मागणी द्यावी अशी मागणी ऍडव्होकेट पारमिता गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना ईमेलच्या माध्यमातून निवेदन पाठवून मागणी केलेली आहे. आदेश काढला आहे ज्याच्यात असं म्हटलं आहे की चंद्रपूर जिल्ह्याचे कोणतेही व्यक्ती यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रवेश करू नये आणि त्या आदेशामध्ये विशेषतः असं सांगितलं आहे की ब्रह्मपुरी तालुक्याचे लोकांनी तर बिलकुल कोणत्याही परिस्थितीत गडचिरोलीमध्ये प्रवेश करू नये आणि एवढंच नाही तर गडचिरोलीचे जिल्हाधिकारीने ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना आदेश काढला आहे की ई पास सुद्धा जारी करण्यात येऊ नये. आता या आदेशामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी मोठे अडचणीत आले आहेत कारण अनेक शेतकरी बांधवांचे शेती हे जवळचे गडचिरोली जिल्ह्याचे आरमोरी तालुक्यामध्ये किंवा इतर ठिकाणी आहे आणि ते स्वतःच्या शेतीकडे जाऊ शकत नाही. आता शेतीला सध्या पाण्याची गरज आहे, पाणी करू शकत नाही आणि म्हणून या आदेशामध्ये ताबडतोब कलेक्टर साहेबांनी बदल करणे आवश्यक आहे. त्यांनी गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम जिल्हा असल्यामुळे आणि तिथे हेल्थ म्हणजे आरोग्याची सुविधा कमी असल्यामुळे कोणी बाहेरचे लोक आतमध्ये येऊ नये कोरोनाच्या दृष्टिकोनातून हा आदेश काढला. हा आदेश जरी योग्य असेल तरी सदर आदेशामध्ये शेतकऱ्यांना मात्र सूट दिली गेली पाहिजे. म्हणजे ब्रह्मपुरीमध्ये राहणारा त्या तालुक्यात रणमोचल आहे किंवा बाकीचे गाव आहेत इथे राहणारे जे शेतकरी आहे त्यांची जर शेती आरमोरी तालुक्यात असतील किंवा वडसाजवळ असेल तर अशा शेतकऱ्याने बिलकुल गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रवेश करू नये असा जो हट्ट गडचिरोलीचे कलेक्टर साहेबांच्या दिसत हा कुठेतरी अतिरेक होत आहे असं आम्हाला वाटते आणि म्हणून काल आम्ही त्यांच्या ईमेलवर पत्र पाठवून मागणी केली आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने आमची ही मागणी आहे की त्यांच्या आदेशामध्ये त्यांनी शिथिलता द्यावी, विशेषतः शेतकऱ्यांना त्यांनी काही अटी शर्ती टाकून स्वतःच्या शेतापर्यंत जाण्याची त्यांनी मुभा दिली पाहिजे. असं न केले जर असं न केल्यास शेतकऱ्यांचा खूप मोठा नुकसान होणार आहे. खरीपचा सीझन सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी ब्रह्मपुरीच्या शेतकऱ्यांवर एवढा मोठा अन्याय करू नये ही आमची त्यांच्याकडे विनंती आहे आणि त्यांच्याकडून